व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. या राज्यात या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही हे अजून काय चाललं आहे? काल त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसते, ताबा घेतला जातो आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक हे सर्व पक्षकारांना टाळे ठोकतात. हे कोणाच्या आदेशानं चाललं आहे? आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे, याला कायद्याचं राज्य असं म्हणत नाही. जर तुम्ही ठोकशाहीनं राज्य करणार असाल तर त्या ठोकशाहीमध्ये शिवसेना कायम, शिवसेनेचं प्रगती पुस्तक हे चांगल्या मार्गाचं आहे, हे लक्षात द्या. आणि ठोकशाहीच्या संदर्भात आमच्याशी कोणी स्पर्धा करू नका, ठीक आहे, आम्ही जीवावर उधारू. आणि काल दाखवलं शिवसेने गेल्या होती कशी पळापळ झाली, पाहिलं सगळ्यांनी. मुंबई महानगरपालिकेतलं पक्ष कार्यालय शिवसेनेच्या ताब्यात राहील, आयुक्त असतील, राज्याचे मुख्यमंत्री इथून काही सूत्र हलवत असतील तर त्यांनी अत्यंत सावधपणे पावलं टाकावीत. एक दिवस तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात भाजपवाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही. काल आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये नरेश म्हस्के, राहुल शेवाळे आघाडीवरती होते. नाही बघा, असं मी म्हटलं ना, गद्दार कुठे घुसतात? तुम्ही गद्दारांविषयी बोलूच नका. मी कोणाच्यावरती व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण हेच नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेच्या तक्रारी घेऊन रोज मातोश्रीवर येत होते की शिंद्यांना आवरा, शिंदे कसा भ्रष्टाचार करतायत, शिंदे कशी लूट करतायत. हेच ते नरेश म्हस्के हे काय सांगतायत? यांना प्रत्येक पद हे शिवसेनेने दिलेलं आहे, पण ज्यांना ज्यांना शिवसेनेने पदं दिली ते सगळे तर बेमान गद्दार होऊन अशा प्रकारे काम करत असतील. तर मुंबई असेल किंवा ठाणे असेल, जनता पाहते आहे सगळं, वाट बघते निवडणुकीची. चर्चा अशी आहे की हळूहळू शिवसेना भवन सुद्धा त्यांचे बाप आले पाहिजे, त्यांचे बाप आले. जर बाप असेल त्यांचा तर येईल, एक बाप असेल तरी. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतोय, शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेली वास्तू आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच राहील, शिवसेनेच्या नावानं राहील आणि ती आमची आहे. हे अशा घोषणा, अशा वल्गना खूप होतात. तुमच्याकडे आऊट घटकेची सत्ता आहे, ती तुम्ही सांभाळा, एवढंच मी सांगेन. कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापराल तर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जाईल. आणि जर तुम्हाला बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे. मला त्याच्याविषयी असं वाटतं की याची गरज होती, अधिवेशन सुरू आहे असं असताना पब्लिक मध्ये जो हा नैतिकतेचा मुद्दा आहे, ज्याला राजकीय नैतिकता म्हणतो, तर हा निर्णय प्रत्येकाच्या मनानं आणि सतसत विवेक बुद्धीनं त्यावेळेला घ्यायचा असतो. आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही आणि त्याचे काय परिणाम जनमानसात उमटू शकतात किंवा प्रसिद्धी माध्यमात उमटू शकतात. अजित पवार हे या राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी हा त्यांच्या मनाला विचारून घेतलेला निर्णय असेल, तो त्यांना योग्य वाटला असेल, तर त्यांनी त्याबाबत खुलासा करावा. तुम्ही बॉम्ब फोडतायत, मंत्र्यांना आरोप होतायत, त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. तुम्ही आरोप करतायत मंत्र्यांवर बॉम्ब फोडतायत, पण त्या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली जात आहे. होय, क्लीन चिटचा कारखाना उघडलाय ना फडणवीस साहेबांनी आमच्या मंत्र्यांना कशाला. महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्ष असं म्हणत नाही, अनेकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्यावरती बँका लुटण्यापासून INS विक्रांतच्या नावावर शेकडो कोटी रुपये गोळा करण्यापर्यंत आरोप होते. या सगळ्यांना एका रात्री क्लीन चिट कशी मिळू शकते? पण ही प्रकरणं संपलेली नाहीत, ही प्रकरणं कोर्टात जातील. मराठवाड्यातून सभा घेऊन JP नड्डा हे सभा घेऊन आहेत, ते संपूर्ण इलेक्शनचं रणशिंग फुंकणार. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये रणशिंग फुंकलं होतं त्यांच्या स्वतःच्या, बरं का? त्या रणशिंगाचं काय झालंय पाहावं लागेल. राऊत साहेब, शेवटचा प्रश्न, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रिशिंबाग कार्यालयामध्ये गेलेत, हळूहळू एकनाथ शिंदेना संघाच्या विचारांमध्ये उडलं जाते असं वाटतं? नाही, संघ विचाराचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात वळवळतोय पहिल्यापासून, पण स्वागत आहे.
रेशीमबागला जाणं हा काय हे चुकीचं नाही आहे. हिंदुत्ववादी विचारांची एक संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहामध्ये खाकी पॅन्ट घालून येतील, काळी टोपी घालून येतील, त्यांचंही आम्ही स्वागत करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय बनाची संघटना आहे आणि आम्ही त्यांच्यावरती कधी टीका केली नाही. पण आश्चर्य वाटतंय, इतक्या लवकर रक्तांतर होईल असं मला वाटलं नव्हतं. पक्षांतर झालं. नितीश राणे तुमच्यावर टीका केली आहे, सोडून द्या. डॉक्टर हेगडेवार जी का स्मृति स्थल है, वहां पर अगर कोई जाता है उनको सम्मान देने के लिए तो उसमें कोई क्रिटिसाइज करने की जरूरत नहीं है. सभी ने जाना चाहिए, हम भी जाएंगे मौका मिले तो, अगर कोई जाता है. लेकिन हमारे मुख्यमंत्री पहले क्यों नहीं गए? इतने साल हिंदुत्व की विचारधारा लेकर काम करते हैं तो मैंने देखा नहीं कि पहले कभी उनके मन में विचार आया कि वहाँ जाना चाहिए, उनको पुष्पमाला अर्पण करना चाहिए. लेकिन अब उनका पक्षांतर और रक्तांतर दोनों हो गया है तो ये उम्मीद करनी चाहिए कि धीरे धीरे उनका हेडक्वार्टर भी वहाँ बन जाएगा. सर आखिरी आपसे सवाल है कि जिस तरह से कल बीएमसी में देखने को मिला एक प्रकार से, देखिए ये मिसयूज ऑफ पावर है. आपके पास सत्ता है, आपके पास पुलिस है, इसलिए आप कुछ भी करेंगे. गैरकानूनी तरीके से आप अंदर घुस गए. अगर हमने भी इस प्रकार से काम करना शुरू किया तो माहौल बिगड़ जाएगा. आज आपके पास सत्ता है, कल नहीं होगी. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आज होणार आहे, या संदर्भात काय माहिती आहे, कधी होईल आणि काय? त्या संदर्भात लवकरच मी पक्ष प्रमुखांशी बोलतोय आता जरा वेळाने. पण काल त्यांच्या मनात होतं की नागपुरातून बाहेर पडण्यापूर्वी सर्व पत्रकारांना एकत्र भेटावं याच इथे आणि सगळ्या प्रश्नांचं निरसन करावं. धन्यवाद. थँक्यू. विविध मुद्द्यांवरून आपण पाहतोय संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. संघ मुख्यालय भेटीवरून देखील राऊतांनी टीका केली आहे.